नमस्कार मैत्रिणींनो, ह्या उन्हाळ्यात साडी नेसत आहे पण साडीमध्ये गरमी होते. फॉलो करा ह्या टिप्स अँड ट्रिक्स आणि दिसा उन्हाळ्यात कूल अँड फ्रेश. मैत्रिणींनो, आपल्याला साडी नेसायला नेहमीच आवडते पण उन्हाळ्यात साडी नेसायचं म्हणजे आपल्या जीवावर येते आणि आपल्यातल्या बऱ्याच मैत्रिणींना ऑफिसमध्ये आणि घरी कंपल्सरी साडीही नेसावीच लागते. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, स्मार्टली साडीचं फॅब्रिक चूज करू शकतो, हो की नाही? उन्हाळ्यात कॉटन सिल्कच्या साड्या, लिनन साडी, जूट साडी किंवा प्युअर कॉटन साडी तुम्ही चूज करू शकता. मलमल कॉटन साडीमध्येही खूप सुंदर रंग आणि पॅटर्न अवेलेबल आहे. त्यातल्या त्यात इंडोगो साडी तर खूप सुंदर दिसते, बेस्ट ऑप्शन आहे. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला पार्टी किंवा वेडिंगसाठी जायचं असेल तर तुम्ही चिकनकारी साडी, शिफॉन साडी किंवा एम्ब्रॉयडर्ड साडी चूज करू शकता. हेवी साडी चुकूनही चूज करू नका मैत्रिणींनो, कारण त्यामुळे तुम्हाला खूप गरमी लागेल. हे तर झाले साडी कशी निवडायची, पण साडीसोबत आणखी बऱ्याच गोष्टी ह्या मॅटर करतात, जसे की साडीच्या आतून घालण्यात येणारा पेटीकोट. हो मैत्रिणींनो, पेटीकोटसुद्धा आपल्याला सुती कपड्यामध्ये पाहिजे, कारण यामुळे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल. नेहमीच्या पेटीकोटऐवजी तुम्ही डीकोट किंवा शेपवेअर वापरू शकता, पण हे सुद्धा कॉटन मिक्स असले पाहिजे, कारण होजेरीचे शेपवेअर जे आहे ते तुम्हाला आणखी गरमी देतील. त्यामुळे तुम्ही पेटीकोट हा स्मार्टली चूज करायला हवा. तसेच ब्लाऊजमध्येही कॉटनचे लायनिंग लावलेले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला ब्लाऊजमध्ये गरमी होणार नाही. ब्लाऊज हे पॅडेड असावे शक्यतो, कारण ते घातल्यावर आपल्याला ब्रा घालण्याची गरज पडत नाही आणि कम्फर्टेबली आपण फंक्शन एन्जॉय करू शकतो. ब्लाऊज जर पॅडेड नसेल तर तुम्ही स्टिक ऑन पॅडसुद्धा लावू शकता. स्लीव्हलेस ब्लाऊजचा ऑप्शनही खूप छान आहे. स्लीव्हलेसमध्येही तुम्ही बोटनेकचा ब्लाऊज किंवा डीप नेक शिवू शकता. आजकाल बॅकलेस ब्लाऊजेसचे किंवा नेट असलेले ब्लाऊजेसचे सुद्धा खूप सुंदर ऑप्शन आहे, ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आता हे तर झालं, आपण कॉटन साडी निवडली आहे, कॉटनचा पेटीकोट आणि ब्लाऊज, पण आपण ज्वेलरीकडे दुर्लक्ष करतो. ज्वेलरी ही गळ्याला चिटकून आणि हेवी ज्वेलरी आपण घालतो, त्यामुळे आपल्याला आपला आउटफिट कम्फर्टेबल जरी असला तरी गरमीही होतेच. तर अशा वेळेस आपण काय करणार, साडीवर ही ज्वेलरी ही लाईट वेट असावी, सिम्पल असावी. गळ्याला चिटकून जे हेवी चोकर्स असतात ते टाळावे. त्याऐवजी तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी यूज करू शकता किंवा वापरू शकता, ती सुंदर दिसते. आजकाल तर टेम्पल ज्वेलरी किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. अशा साध्या आणि सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही उन्हाळ्यात साडी कॅरी करू शकता आणि दिसू शकता कूल आणि फ्रेश. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.